मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे त्यामुळे आता अधिकृत खातेवाटप जाहीर झालंय खातेवाटपाची यादी काल म्हणजे शनिवारी रात्री साडेसात वाजता राज्यपालांकडे सुपूर्द केल्याची माहिती जयंत पाटील यांनी ट्विटरवरून दिली होती मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वांनाच खातेवाटपाची प्रतीक्षा होती मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे दरम्यान सर्व मंत्र्यांना नेमकी कोणकोणती खाती मिळाली आहेत पाहूया राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान माहिती व जनसंपर्क विधी व न्याय आणि कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय आणि खाती सोपवण्यात आली आहेत त्याचप्रमाणे अजित पवार म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री यांना वित्त आणि नियोजन खातं सोपवण्यात आलंय सुभाष देसाई यांना उद्योग खनिकर्म आणि मराठी भाषा ही खाती सोपवण्यात आली आहेत तर अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं सोपवण्यात आलंय ज्यामध्ये सार्वजनिक उपक्रम वगळण्यात आले आहेत छगन भुजबळ यांना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ही खाती सोपवण्यात आली आहेत तर दिलीप वळसे पाटील यांना कामगार व राज्य उत्पादन शुल्क हे खातं देण्यात आलंय जयंत पाटील यांना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास हे खातं सोपवण्यात आलंय तर नवाब मलिक यांना अल्पसंख्याक विकास व औकाफ कौशल्य विकास आणि उद्योजकता ही खाती सोपवण्यात आली आहेत अनिल देशमुख यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खातं सोपवण्यात आलंय राजेंद्र शिंगणे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राजेश टोपे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्राम विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नितीन राऊत यांना ऊर्जा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर वर्षा गायकवाड यांना शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ज्यामध्ये सार्वजनिक उपक्रमांचा सा समावेश असणार आहे सुनील केदार यांच्याकडे पशुसंवर्धन दुग्धविकास आणि क्रीडा व युवक कल्याण ही खाती सोपवण्यात आली आहेत विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागास वर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खार जमिनी विकास आणि भूकंप पुनर्वसन अशी अनेक खाती सोपवण्यात आली आहेत अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर उदय सामंत यांना उच्च व तंत्र शिक्षण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे दादाजी भुसे यांच्याकडे कृषी व माजी सैनिक कल्याण या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे संजय राठोड यांना वन आपत्ती व्यवस्थापन तसंच मदत व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर ऍडव्होकेट के सी पडवी यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे संदीपानराव भुमरे यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील यांच्याकडे सहकार आणि पणन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे अनिल परब यांच्याकडे परिवहन आणि संसदीय कार्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे तर अस्लम शेख यांच्याकडे वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे ॲडव्होकेट यशोमती या ठाकूर यांच्याकडे महिला व बाल विकास खातं या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे तर शंकरराव गडाख यांच्याकडे मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे आता आपण राज्याच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांच्या खाते वाटपाकडे एकदा नजर टाकूया राज्यमंत्री पद मिळाल्यामुळे नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांना आता महत्वाची खाती सोपवण्यात आल्याची माहिती मिळते अब्दुल सत्तार यांना महसूल ग्रामविकास बंदरे खार जमिनी विकास आणि विशेष सहाय्य ही महत्वाची खाती सोपवण्यात आली आहेत तर सतेज पाटील यांच्याकडे गृह शहरे गृहनिर्माण परिवहन माहिती तंत्रज्ञान संसदीय कार्य आणि माजी सैनिक कल्याण अशी खाती सोपवण्यात आली आहेत तर शंभूराज देसाई यांच्याकडे गृह ग्रामीण वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास व उद्योजकता आणि पणन ही खाती सोपवण्यात आली आहेत तर बच्चू कडू यांना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला व बाल विकास इतर मागास वर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण त्याचप्रमाणे कामगार अशी खाती सोपवण्यात आली आहेत दत्तात्रय भरणे यांना सार्वजनिक बांधकाम ज्यामध्ये सार्वजनिक उपक्रम वगळण्यात आले आहेत त्याचप्रमाणे मृद व जलसंधारण वने पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकास त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन ही खाती सोपवण्यात आली आहेत विश्वजित कदम यांच्याकडे सहकार कृषी सामाजिक न्याय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण त्याचप्रमाणे अल्पसंख्याक विकास व अवकाफ आणि मराठी भाषा ही खाती सोपवण्यात आली आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण वैद्यकीय शिक्षण अन्न व औषध प्रशासन त्याचप्रमाणे वस्त्रोद्योग आणि सांस्कृतिक कार्य ही खाती सोपवण्यात आली आहेत तर संजय बनसोडे यांच्याकडे पर्यावरण पाणीपुरवठा व स्वच्छता सार्वजनिक बांधकाम ज्यामध्ये सार्वजनिक उपक्रमांचा समावेश असणार आहे त्याचप्रमाणे रोजगार हमी भूकंप पुनर्वसन आणि संसदीय कार्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास उच्च व तंत्र शिक्षण आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रीडा व युवक कल्याण राजशिष्टाचार आणि माहिती व जनसंपर्क या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे